नमस्कार, मी अंजली कलमदानी। वास्तुरुचीमध्ये आपलं स्वागत। वास्तुरुचीमधून आपल्या आजूबाजूला असलेल्या इमारतींच्या रचनेबद्दल काहीतरी खास असं सांगण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। थोडं जुनंच पण नव्याने जाणून घेऊयात। किरण कलमदानी व मी गेली 30 वर्ष आमच्या किमया परिवाराबरोबर जुन्या वास्तूंचं जतन संवर्धन आणि परिसरातील वास्तूंचं नियोजन अशा प्रकल्पांवर काम करत आहोत। ऐतिहासिक वास्तू वारसा हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय। आपल्या आजूबाजूलाच असलेल्या जुन्या इमारतींच्या रचनेबद्दल, काळानुरूप त्यांची शैली, सामुग्री आणि त्यांच्याशी निगडीत व्यक्तींबद्दल थोडं अधिक जाणून घेता आलं तर? चला तर मग अशा वास्तूंच्या अंतरंगामध्ये डोकावून पाहूयात। आज आपण आलो आहोत चिंचवडच्या मोरया गोसावी समाधी मंदिर परिसरामध्ये। चिंच आणि वड वृक्षांनी समृद्ध असलेल्या वनराईमध्ये मोरया गोसावींचं वास्तव्य होतं। झुळझुळणाऱ्या पवना नदीच्या काठी महासाधू श्री मोरया गोसावी यांनी संजीवन समाधी घेतली आणि चिंचवडची भूमी पुण्यमय झाली। पण हे मोरया गोसावी चिंचवडला आले कुठून बरं? कर्नाटकातील बिदर जिल्ह्यामधील शाली गावचे वामन भट्ट शाळीग्राम आणि पार्वतीबाई हे तसं सुखी दाम्पत्य। खंत एकच होती, पोटी अपत्य नव्हतं। दर मजल करीत हे पोचले मयुरेश्वराच्या मोरगावी आणि त्याच्या भक्तीमध्ये रमून गेले। मयुरेश्वराच्या कृपेने मोरयाचा जन्म झाला। मोरया हेही मयुरेश्वराचे अगम्य भक्त। वेद अध्ययन संपल्यानंतर नयन भारतींसारखे विद्वान गुरु त्यांना लाभले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा मुठेच्या काठी थेऊर येथील चिंतामणी मंदिरामध्ये 42 दिवसांची तपश्चर्या केली। त्यांच्या कठोर तपश्चर्येला फळ आलं आणि मोरया गोसावी झाली। गो म्हणजे इंद्रिये, ती त्यांच्या स्वाधीन झाली। अष्टसिद्धी त्यांना वश झाल्या। मोरगावला परतल्यानंतर त्यांच्या अष्टसिद्धी गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करू लागल्या। पण त्यामुळे साधनेमध्ये खंड पडू लागला आणि एकांताच्या शोधामध्ये ते चिंचवड जवळील किवजाईच्या मंदिरामध्ये येऊन राहिले। पण इथेही लोकांनी त्यांना ओळखलं आणि आपलंसं केलं। ताथवडे येथील कुलकर्णींच्या उमाशी त्यांचा विवाह झाला आणि पुढे चिंतामणीचा जन्मही। वय वाढत चाललं होतं पण दर चतुर्थीला मोरगावची वारी काही चुकली नाही। शेवटी एक दिवस मयुरेश्वरच त्यांना म्हणाला, आता मीच तुझ्या भेटीला येतो। एका सकाळी करा नदीच्या काठी गणेश कुंडामध्ये डुबकी मारली आणि हाती तांदळ आला। त्याची स्थापना त्यांनी चिंचवडला केली। तोच आजचा वाड्याचा गणपती। मोरयाच्या भक्तीमध्ये त्यांची अवस्था देही विदेही होत चालली। आपल्या गुरूंप्रमाणे समाधी घेण्याचा विचार त्यांनी पुत्र चिंतामणी यांना बोलून दाखवला आणि मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके 1483 म्हणजेच इसवी सन 1561 रोजी पवना नदीच्या काठी त्यांनी समाधी घेतली। तीच ही पवित्र जागा। आज त्यांच्या समाधीवर सिद्धिबुद्धीसहित मयुरेश्वराची मूर्ती विराजमान आहे। आज दिसणारे हे भव्य मंदिर त्यांचे नातू नारायण महाराज यांनी बांधले। पूर्वाभिमुख समाधी मंदिर परिसरामध्ये काळ्या घडीव दगडाची फरसबंदी असून देववंशातील सप्तपुरुषांच्या समाध्या आहेत।
संत तुकाराम महाराजांना चिंतामणी महाराजांमध्ये देवत्वाची प्रचिती दिसल्यानंतर ते त्यांना देवा देव असं संबोधू लागले आणि त्यानंतर त्या पुढील पिढीला देव असे नाव मिळाले. मोरया गोसावींच्या 300 चौरस फूट गर्भगृहाला 400 चौरस फुटाचा सभामंडप आहे. गर्भगृहाचा अंतर्भाग अष्टकोनी असून त्यापुढील सभामंडप चौकोनी आहे. गर्भगृहाचे छत कॉर्बेलिंग पद्धतीचे म्हणजे एकावर एक दगड ठेवण्याच्या पद्धतीने खालच्या दगडापेक्षा वरचा दगड पुढे बाहेर डोकावतो, त्याच्या वरचा त्याच्या बाहेर. या पद्धतीने वजनांच्या तोलात्मकतेतून छताची निर्मिती होत जाते. यादवकालीन पद्धतीच्या बांधकामाचा पगडा बांधकाम शैल्यावर असल्यामुळे घुमटाकार बांधणी अस्तित्वात नाही, परंतु सांधे जिथे जोडले जातात त्या ठिकाणचे तपशील म्हणजे स्क्विंचेस यावर बहामनी शैलीचा प्रभाव दिसून येतो. मंडपातून गर्भगृहाला पायरी उतरून जावे लागते. मंडप हा तत्कालीन पेशवेकालीन शैलीनुसार लाकडी होता, पण त्याचे रूपांतर RCC मंडपात केले आहे. मंडपामध्ये उत्तरेला काळ्या दगडातील भव्य शिवलिंग आहे. समाधीला या जागेच्या पायऱ्यांवरून उतरून श्री मोरया गोसावी समाधीकडे गेले असे वर्तवले जाते. चिंतामणी महाराजांच्या समाधी मंडपामध्ये उभे राहून पश्चिमेला एका छोट्या खिडकीतून पाहिले की थेट मोरया गोसावी समाधी मंदिराच्या गणपतीचे दर्शन घडते. तसेच खाली पाहिले तर 5 फूट खाली असलेल्या चौरस खोलीमध्ये उत्तर दक्षिण झोपलेल्या अवस्थेतील चिंतामणी महाराजांची समाधी दिसून येते. समाधीची गूढता अंतर्मनाला स्पर्श करून जाते. काळाशार थंड वास्तूच्या आत प्रवेश केल्यावर मन शांत होते. अचूक सामुग्री आणि रचना यांची ताकद अशा वास्तूंमधून आपल्याला अनुभवायला मिळते. येथील समाधी स्थाने जमिनीखाली असल्यामुळे त्यावरील मंदिरे व समाध्या यांच्या वास्तुनिर्मितीमध्ये उंचीचा उंच सखलपणा आहे. समाधीवरील दगडाच्या छताची जाडी 3 फुटांपेक्षा जास्त आहे. उंच सखलपणा सांभाळताना वास्तूंच्या बाह्यरूपामध्ये फरक दिसत नाही, परंतु मंडपामध्ये प्रवेश केल्यावर उंचीचा फरक जाणवतो. दरवर्षी मंदिर पाण्याखाली जाणार या हिशोबाने दगडांची उंची 1.5 फूट आणि लांबी 1.5 ते 2.5 फूट आहे. भिंतींची जाडी 4 फूट असल्यामुळे गेली 4 शतके इंचभरही न हलता पाण्याच्या प्रवाहाला टक्कर देत मंदिर उभे आहे. मुख्य समाधी मंदिराच्या बांधकामानंतर इतर समाध्यांचे बांधकाम वेगवेगळ्या कालखंडात झाले आहे, तरी यामध्ये एकसूत्रता राखण्याचा प्रयत्न विचाराने केलेला दिसून येतो. प्रमाणबद्धता, वास्तुशिल्पांची क्रमवारी यांची एकमेकांशी वास्तुकलेनुसार अभियांत्रिकी पद्धतीने जोडणी अशा पद्धतीने केली आहे की वेगवेगळ्या शतकातील बांधकाम पाण्याच्या अस्तित्वाला एकसंधपणे टक्कर देतात. महाराष्ट्रात जिथे नदीचा प्रवाह दक्षिणेस वळण घेतो ती जागा अतिशय पवित्र मानली जाते. त्र्यंबकेश्वर, पंढरपूर या ठिकाणचं महिमा हेच दाखवतो. चिंचवडला पवना नदी दक्षिण वाहिनी होते व त्याच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले गाव चिंचवड मोरया गोसावी यांच्या वास्तव्याने पुढे समृद्धीच्या मार्गाने वाटचाल करीत राहिले. मंदिरालगत असलेली मठाची जुनी जीर्ण इमारत उतरवून त्याच्या खालचा भरीव भाग मोकळा करण्यात आला. या जागी मंदिराशी संलग्न नवीन ओऱ्यांची निर्मिती 2005 केली. दगडी कमानींचा समावेश केल्यामुळे हा 1000 चौरस फुटांचा भाग मंदिर परिसराशी मिळता जुळता दिसून येतो. मोरया गोसावी यांच्या कालखंडापासून अनेक शतके इथल्या धार्मिक व सामाजिक कार्याचं महत्त्व होते. सद्य परिस्थितीमध्ये त्याचे रूपांतर मोठे झाले आहे, परंतु शहाजी राजांच्या काळापासून मोरया गोसावी व पुढच्या पिढ्यांना आलेली पत्रे व सनदा हा ऐतिहासिक दस्तऐवज देवस्थानने जपला आहे. मोरया गोसावी हे शिवपूर्व काळात होऊन गेले, पण तदनंतर शिवाजी महाराजांनी त्यांच्या कालखंडात लिहिलेली 42 पत्रे उपलब्ध आहेत. शहाजी राजांनी ISN 1628 ते 1651 या काळात दिलेली 15 इनाम पत्रे उपलब्ध आहेत आणि त्याचं संकलन देवस्थानांनी केलेलं आहे. नमस्कार, मंगलमूर्ती मोरया, चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अंतर्गत अष्टविनायकमधील 5-3 देवस्थान ट्रस्ट आपल्या
चिंचवड देवस्थानच्या अध्यक्षाखाली चालले जातात. येथे थेऊर, सिद्धटेक आणि मोरगाव ह्या तीन देवस्थानचं सगळं व्यवस्थापन, धार्मिक विधी वगैरे हे सगळे चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षाखाली पूर्णपणे पाहण्यात येतो. ह्यावर्षी चिंचवड देवस्थान ट्रस्ट 459वा समाधी सोहळा दिन साजरी करत आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चिंचवडला महाप्रसाद असतो. त्या चतुर्थी चंद्रोदय झाल्यानंतर 300 ते 350 लोक गणेश भक्त महाप्रसाद घेतात. मोरया गोसावी मंदिर परिसराची जागेवरील अस्तित्वातील वास्तूंची तपशीलवार रेखाचित्रे किमया वास्तुविशारदांच्या गटाने करोनाच्या काळामध्ये पूर्ण केली. नवीन इमारतीची निर्मिती करताना जेव्हा रेखांकने केली जातात तेव्हा कल्पकतेला भरपूर वाव असतो. परंतु शतकांच्या अंतराने निर्मिती झालेल्या वास्तूंची मोजणी रेखांकने करताना त्यांची वास्तुशैली, बांधकाम शैली आणि बांधण्याचे प्रयोजन हे समजून घेणेही आनंददायी असते. नवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना पारंपरिक बांधकाम शैलीचे फायदे समजून घेतले तर त्यांच्या टिकाऊपणाचे मर्म उमजते आणि कालप्रवाहात कालबाह्य होण्याऐवजी त्यांना नवीन तंत्रज्ञानात कसे सामावून घेता येईल याचा विचार प्रवाह सुरू होतो. मंदिर परिसराचे रूपांतर नदीलगत घाटांमध्ये होते. काळा दगड आणि चुनामध्ये बांधलेल्या पायऱ्या जेव्हा नदीपात्रात उतरतात तेव्हा नदी व जमीन यांना सांधारा फक्त दुवा न राहता पूर संरक्षण आणि जमिनीची धूप थांबवण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. एखाद्या भौगोलिक जागेचे ऐतिहासिक, आध्यात्मिक, धार्मिक महत्त्व जाणून घेताना त्या वास्तूंच्या जवळ जाण्याची संधी प्राप्त होते. जिज्ञासा जागृत असेल तर वास्तुशिल्पे त्यांच्या रचनेच्या अध्यात्माचा संवाद साधू शकतात. झुळझुळणारी पवना नदी गेली 4 शतके या जागेचं महात्म्य अनुभवत आहे. म्हणूनच दरवर्षी पावसाळ्यामध्ये इथल्या मंदिराच्या वास्तुशिल्पांच्या अंतरंगामध्ये प्रवेश करण्याचा मोह तिलाही आवरत नाही. वास्तुरुचीचा हा पहिला भाग आपल्याला आवडला ना? अशीच जुन्या नव्या वास्तूंची सैर आम्ही आपणाला घडवणार आहोत. तेव्हा पुढचा भाग बघायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.